एकीकडे गोव्याचे मुख्यमंत्री असू द्या, योगी आदित्यनाथ असू द्या, स्मृती इराणी असू द्या, निर्मला सीतारामन जी असू द्या, ह्या सगळ्या नेत्यांची महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सगळ्यांनी भाग घेतलेला आहे. एक वेळेस ह्याच सगळ्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं, उद्धव ठाकरेंनी म्हणालेलं की हे अफजल खानाची सेन आहे, यांचा मी कोथळा बाहेर काढेन म्हणून, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत त्यांनी? आता ते आता उलट झालेत आणि हेच सगळे महायुतीच्या प्रचारासाठी आता इथे एकत्र आलेले. प्रश्न खूप छान आहे, परंतु मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे आणि मला वाटतं असे फालतू विषयावरती माझ्यासारखे सर्वसामान्य आणि गरीब घरातील कुटुंबातील उमेदवाराने आपली प्रतिक्रिया देणं म्हणजे चुकीचं होईल. त्याच्यामुळे माझी काही प्रतिक्रिया नाही, त्यांचे कर्म त्यांच्याबरोबर. पण तुम्ही ज्यांची नावं घेतली आहेत त्यांचा आणि ह्या मराठी जनतेचा काही संबंध आहे का? एक, कोण निर्मला सीतारामन? कालपर्यंत राजकारणाचा तिचा कुठेही लवलेश होता का? तर त्यांच्यावरती चर्चाही करणं मला योग्य वाटत नाही. म्हणून माझं एकच मत आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून उदयास येत आहोत आणि आम्ही आमच्या ताकदीने आणि माननीय राज ठाकरे साहेबांच्या कर्तृत्वावरती आम्ही या महाराष्ट्राला दशा आणि दिशा देऊ.